हॅलो मित्रांनो, आज आम्ही आता देवकुंडला निघणार आहोत. आपल्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंचायतमधून जे भिरा गावा इथून देवकुंडसाठी आपण निघणार आहोत, आता स्टार्ट करणार आहोत. आणि महाराष्ट्रातला सर्वात सुंदर धबधबा म्हणजे देवकुंड, इथे आम्ही जाऊन मस्त एन्जॉय करणार. आमची सर्व ट्रॅकर्स तयार आहेत. हा छोटा ट्रॅकर नेहमीप्रमाणे फ्रेश. आम्ही या टेम्पो ट्रॅव्हलरमधून आलो. हे बघा गाडी आहे मागे, सर्व तयारी करतायत, तेव्हा रेडी आहे. आम्ही इथे हॉटेलमध्ये थांबलेलो होतो, इकडनं स्टार्ट करणार आहोत. चलो देवकुंड. आमचे ट्रॅकर्स नेहमीप्रमाणेचे सर्व हजर आहेत. आता आम्ही इकडनं भिरा गावातनं देवकुंडला स्टार्ट करणार आहोत. सर्व हे बघा, क्रिश, एंजल, नारकडे सर, आमचं तुषार, म्हणून सर्व आता हे आम्ही असं आता निघणार आहोत भिरा गावात. ना हे बघा, हे ड्रायव्हर साहेब, मस्त ड्रायव्हर साहेब आमचे. चलो भाई, मस्त पुरी. चलो हा, अरे बाप रे, टकलं फुटलं. चला के क्रिएस, येस. आता आपण बेस कॅम्प कडे येऊन देवकुंडला इकडनं स्टार्ट कर. देवकुंड स्टार्ट. तुमचं इथनं ट्रॅकिंग स्टार्ट झालेलं आहे. मस्त व्ह्यू आहे, पहिल्यांदाच असा जबरदस्त दिसतंय अंधारातनं. हे बघा, अंधारबनासारखं वाटतंय, पण मस्त स्टार्ट झालेला आहे. आमचा गाईड पुढे चाललाय. गाईड काय नाव काय तुझं? किसन. हे बघा, आम्हाला किसन दादा आहे ना. हे बघा इकडे बघ किसन. हे बघा, आम्हाला हा किसन रस्ता दाखवणार आहे देवकुंडचा. मस्त एकदम आमच्या बरोबर राहणार आहे. आणि अशा प्रकारे आमचा हा आता इथे देवकुंडचा ट्रॅक चालू झालेला आहे. सर्वात सुंदर असा धबधबा म्हणजे देवकुंड. आणि त्या देवकुंडला आम्ही आज भेट देणार आहोत. आमच्या बकेट लिस्टमधला देवकुंड ट्रॅक आज आम्ही करतोय. बघा हे मस्त पाण्याचे झाले रस्ता. चलो चलो जंगल ट्रॅक फर्स्ट क्लास. चलिए पीछे मत रहना मैडम जी. देवकुंडला जाण्याचा रस्ता समस्त सुंदर पैकी असा ट्रॅक करत चाललेले आहेत जी लोक. आणि हे पाठीमागून देसाई जोडी येते.
किती मस्त सुंदर भिरा डॅम आहे बघा, एवढा मस्त मोठा भिरा डॅम आहे हा. रस्त्यात लागतोय डॅम पडलेलं झाड आणि संपूर्ण डॅमचा व्ह्यू एवढा असा. एक मिनिट जबरदस्त. आम्ही थांबलो इकडे, हे हात करा असे सर्व आणि मस्त आम्ही थांबलो इकडे. डॅमवर थांबलोय पहिला टप्पा. पूर्ण कसं देवकुंडला जात असताना रस्त्यातला व्ह्यू आणि हा मध्ये मध्ये असे पठार येतात देवकुंडला जात असताना. ती जबरदस्त बाजूला तो डॅम आहे, एवढा मोठा डॅम चौफे फिरलेला दिसताना असं मोठं दिसतं पण जबरदस्त. हे बघा इथे बकऱ्या पण चरतायत. हे बघा हे व्हाईट बकरी असं मस्त काका बसले दगडावर. हे बघा हे गाईडच आहेत काका. काका तुम्ही गाईडच आहात ना, मग रस्त्यात काय माहिती देत का काय? मग आता हा पहिला टप्पा का? हा पहिला टप्पा गेल्यानंतर. ओके, म्हणजे असं हे पठार सारखंच आहे आणि मग फक्त वरती जाताना 15 मिनिटं ते हे आहे का चढ आहे. ओके ओके थँक्यू. मस्त बकऱ्या पण चरतायत जागोजागी. इथे एक चांगली सोय आहे की जागोजागी गाईड बसवलेले आहेत माहिती देण्याकरता, त्यामुळे जरी कोणी समजा ग्रुपमध्ये नसेल आला आणि दोघं तिघं आले असतील ते बघा हे मध्ये मध्ये असे खाण्याचे चहाचे पण दुकान आहेत. नाल्यात पोड्यांमध्ये दोरी बांधलेल्या आहेत. हां दोरी बांधलेल्या आहेत, गाईड जागोजागी ठेवलेले आहेत डॅमच्या बाजूला. हे बघा हे डॅम आहे, हे गाईड इथे असं रस्सी जास्त पाणी असल्यामुळे मग आपण या दोरीला पकडून जायचं आहे. असे जागोजागी हे गाईड जागोजागी ठेवलेले असतात. हा डॅम आहे, हा डॅमचा व्ह्यू बघा जबरदस्त. हे आपले दोरी पकडून चाललेले आहेत एंजल. हे बघ वा हे बघा असं किती सुंदर व्ह्यू आहे. हे पाणी जास्त असल्याने हे दोरी पकडून जावं लागतं आणि हे बघा देवकुंडकडे जाण्याचा रस्ता. असे जागोजागी बोर्ड पण लावलेले आहेत जंगल. इथं आम्ही पुढे पुढे चाललो आहे, काही ट्रॅकर्स पुढे गेलेत. हे बघा असं आम्ही मागे मागे चाललो आहे, पुढे 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 मागे असं घनदाट जंगल. हे बघा मस्त असं मध्ये मध्ये असं पूर्ण जंगल येतं आहे. देवकुंडला जाण्याचा हाच एक जबरदस्त थ्रिल आहे आणि देवकुंड खरंच एक सुंदर प्लेस आहे. आता तिथे लोकांची जास्त गर्दी होते म्हणा पण होणारच, कारण एवढं सुंदर ठिकाणी कोणाला यावं असं नाही वाटणार. त्यामुळे असं जंगलातनं जाताना एक वेगळाच आनंद मिळतो आणि चेहऱ्यावरसुद्धा एक असा मस्त आनंद येतो. हा बघा क्रिस चाललाय मस्त. हे बघ असा चाललाय. आहा जाताना किती मस्त वाटतं. पुढे पुढे असं जायचं मस्त असं आणि सुंदर असा व्ह्यू सावली पण येते. आणि असं आहे बघा आजूबाजूला घनदाट जंगल आहे की आवाज समस्त मध्ये शांतता आहे. हीच खरी जंगलाची सफारी आणि मजा शांततेत येऊन नेचरचा आनंद आणि एकदम मनमुळातपणे ऑक्सिजन घेऊन रिफ्रेश होण्याचं हीच वेळ असते. जंगलातनं वाट काढत आम्ही चाललेलो आहोत. घनदाट जंगल आहे, शांतता, पाण्याचा आवाज येत असेल बघा तुम्हाला. पुढे कुठला तरी एखादा नाला असेल किंवा झरा असेल. इथे बॅग पॅकिंग चालू आहे असं आणि पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकायला येतोय का?
किती जोरात पाणी येतं. खाली एक नाला आहे, मस्त आहे बघा. असं घनदाट जंगल बघितलं, मस्त बघा व्ह्यू. असं जबरदस्त असं पाणी खळ 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 वाहत आहे. जंगलाचा व्ह्यू हा मस्त चालला आहे पुढे पुढे. आणि इथे स्लिपरी रस्ता आहे, हळू सावकाश चालणं गरजेचं आहे, स्लिप होऊ शकतं इथे. हे बघा असं जबरदस्त इथे स्लिप होऊ शकतो माणूस. स्लिप झाला की पडलाच, अपडलाच. हे बघा जबरदस्त असे आमचे ट्रॅकर्स थांबलेत. जंगल चाललंय मस्त एकदम जंगल जंगल आहे. सर्व असं रस्ताकडे जायचं म्हणजे जबरदस्त असं जंगल आहे. भक्त पण साकव पाणी जेव्हा जास्त असते, पाणी जेव्हा जास्त असते तेव्हा या ब्रिजवरनं जावं लागतं. या ब्रिजवरनं जाण्यासाठी 10 रुपये तिकीट आहे. काही लोक असं खालून जातात. हे बघा इथनं पाणी जास्त असलं का पूर्ण असं हे बघा पूर्ण असं हे आहे. हे बघा तिकडे किती पाणी सुंदर आहे, जबरदस्त असं व्ह्यू. आणि हे बघा असं हे इकडे पावत्या फाडत असतात कारण या पुलाच्या मेंटेनन्ससाठी गरज असते. त्यामुळे इकडनं येणाऱ्यांना 10 रुपये फी आहे आणि खालूनही जाऊ शकतो आपण. खालून जाणाऱ्यांना असं काही नाही आहे. आता पाणी कमी असल्या कारणाने लोक खालूनही जातात. जाणार आहोत पटकन, दगड बिगड सरकला. हे बघा इथे हा ब्रिज आहे आणि इथे पाणी जास्त असल्याने वरून जाणं गरजेचं आहे कारण हे बघा किती सुंदर नजारा आहे, खूप सुंदर असं आहे. आपण इकडनं गेलेलं बरं जास्त सावधानतेने व्हिडिओ शूटिंग करत चाललेलो आहे. बघा पूर्ण साकव आणि इथे पाणी. असं वाटतं या पाण्यात नितळ पाण्यात उडी घेऊन आंघोळ करावी. काय सुंदर पाणी आहे, हे चला आंघोळ करूया. हा जो 15-20 मिनिटाचा जो पूर्ण टप्पा आहे देवकुंडकडे जाईपर्यंत, हा पूर्ण असा चढाईचाच रस्ता आहे. फुल स्ट्रीफ रस्ता आहे. आणि चलो थोडा थोडा तो हे पूर्ण स्टीफ. हे बघा पूर्ण असं झाडीतून चाललोय देवकुंड. ॲक्च्युली तसं पाहिलं तर जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आणि इथे ॲक्सिडेंटही खूप होतात, त्यामुळे देवकुंडवर आंघोळ करताना किंवा ओढ्या नाल्यातनं जाताना सांभाळून जावं लागतं. आमचे 2 ट्रॅकर्स मागे राहिलेले आहेत आणि आमची गँग गाईडला घेऊन पुढे पुढे पळालेली आहे. हे बघा असं वाटतं जसं काय आपण अमेझॉनच्या जंगलातनं चाललो आहे. घनदाट झाडी, बिबट्या बिबट्यांचा वावर असतो या जंगलात, म्हणून एकट्या दुकट्याने या जंगलात फिरायचं नाही आहे. घेऊन आले तर गाईड सोबत घेऊन यावं लागतं किंवा ग्रुपने यावं लागतं, त्यामुळे काहीच केअरफुल. नेचरच्या बरोबर मजा करताना आपलाही जीव सांभाळणे गरजेचं आहे. हे बघा आजूबाजूला किती घनदाट जंगल आहे. आणि आमचे सर्व पुढे गेलेत, हे दुसरा ग्रुप आलेला आहे, त्यामुळे हा हळूहळू येतो आहे. आणि मागून पण येणारे काही ट्रॅकर्स आहेत, तरी आपण
जाऊया। कसा आहे तिकडे पुढे? 10 मिनिटं। 10 मिनिटं गर्दी आहे का? गर्दी काय? तुमचा अनुभव काय? 50 लोक। तुमचा अनुभव काय? छान आहे, छान आहे, छान आहे, एकदम मजेत। येस येस येस। हां येस। सुंदर आहे? येस, व्हेरी गुड। चला, देवकुंड म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात सुंदर धबधबा आहे। 12 महिने त्या धबधब्याला पाणी राहतं आणि ते पाणी एवढं वरून, आता हे बघा तुम्हाला आवाज त्या पाण्याचा इथेही जाणवत असेल। सर्व ट्रॅकर्स आता परतीच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आम्ही आता निघणार देवकुंडच्या धबधब्यावर। मजा लुटणार, तिथे जेवणार, एन्जॉय करून मग कुंडलिका व्हॅली इथे कॅम्पिंग करणार। जबरदस्त। चला, मध्ये हा जो टप्पा आहे पूर्ण 20 मिनिटाचा, हा फुल स्टीफ आहे आणि उतरायचा पण आहे, त्यामुळे इथे नवीन लोकांची दमछाक होते, बिगिनर लोकांची दमछाक होते आणि आपले प्रोफेशनल यूट्यूबर 10-12 मिनिटाची व्हिडिओ करून काय करतात, चांगले चांगले प्लेस दाखवतात आणि मधला जो पॅच आहे तो कोणाला दाखवतच नाही, जिथे फाटते तुटते बरोबर ना तुझ्यात? हां, आता हे असं घनदाट जंगल आहे। हे बघा आमचे ट्रॅकर्स पुढे पुढे चाललेत। हे बघा, आणि हे आपले नवीन ट्रॅकर्स आहेत। हां हे बघा, हे नवीन ट्रॅकर्स। नाव काय? सनी। सनी आणि ऑलरेज। ऑलरेज। हे बघा, हे आणि आहेत कुठून? पटना। पटना, बघा पटनावरनं देवकुंड बघायला आलेत, म्हणजे देवकुंडची ख्याती किती लांब लांब वर गेलेली आहे हे तुम्हाला यावरूनच लक्षात येतं। बघा जबरदस्त। देवकुंडची शान फ्रेश कसा, हे बघा काय जबरदस्त वॉटरफॉल आहे आणि बघ, हे बघ, वाव, सुपर सुपर जबरदस्त व्ह्यू। हे बघा काय व्ह्यू आहे, काय कडा आहे बघा, जबरदस्त कडा, वा 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 वा, काय सुपर नजारा आहे बघा, जबरदस्त, खूप आनंद। महाराष्ट्रातील सर्वात सुंदर देवकुंड धबधबा इथे आल्याचा जो आनंद मिळतो तो म्हणजे खूप सुंदर आहे। हे बघा आमचे ट्रॅकर्स वाट बघतायत, कधी पाण्यात डुंबायचं, कधी आंघोळ करायची। देवकुंडचा नजारा किती सुंदर नजारा आहे ना, जबरदस्त। याला म्हणतात देवकुंडचा वॉटरफॉल आणि काय जबरदस्त नजारा आहे। हे बघा किती सुंदर व्ह्यू, हे बघा काय नजारा दिसतोय, काय जबरदस्त सुंदर वॉटरफॉल पडतोय। हे बघा, हे बघा काय जबरदस्त एकदम व्ह्यू दिसतोय। काही लोक शिट्या मारत आहेत कारण काही लोक मध्ये जात आहेत, काही लोक वरती जात आहेत। पृथ्वीवरील स्वर्ग यालाच म्हणतात देवकुंड वॉटरफॉल। काय सुंदर वॉटरफॉल आहे बघा, बघा बघा काय जबरदस्त असं व्ह्यू। बघा हा बुकिंग आहे आमचा, ट्रॅकर आहे हा, आपला एंजल का मास्टर, हाईड मास्टर, काय जबरदस्त व्ह्यू दिसतोय रे। क्रिश कमी रेटा हा, या नजारा दे, वा सुपर जबरदस्त। आणि हे बघा कसे भिंतात मस्त जबरदस्त,
वॉटरफॉल जबरदस्त व्यू जबरदस्त इथे मस्त पिठलं भाकरी खायला लागलेलो आहे ना मी आता अंघोळ करून मस्त हे बघा एकूण धबधबा आणि तिथे पिठलं भाकरी मस्त खायला लागलं झुणका भाकरी म्हणते ना झुणका भाकर देसाई सर नारकडे सर हे बघा झुणका भाकर झुणका ठेचा लोणचं तांदळाची भाकरी मस्त हे अरे मी तो महाराष्ट्रातील सर्वात सुंदर देवकोंड धबधबा
या देवकुंड धबधब्यावर येऊन मज्जा नाही लुटली तर मग काय लुटायचं? बघा निसर्गाचा चमत्कार, जबरदस्त 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 आम्ही आता इथे देवकुंड करून परत इथे पाण्यात मस्त डुंबलो आणि रिलॅक्स झालो. आता आमचा परतीचा प्रवास आहे, खाली जाऊन आम्ही कॅम्पिंग करणार आहोत. तर आता बहुतेक पुढे कुंडलिका रिव्हरमध्ये आंघोळ. आणि हां, ही व्हिडिओ नक्की आवडली जर आणि हे केलं म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. Like, share, subscribe. Yes, very good.